चंद्रपूरमध्ये दारूची वाहतूक होते चक्क अँब्युलन्स मधून. दारूबंदी असल्या चंद्रपुरातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. चंद्रपूर येथे दारूबंदी असल्यामुळे दारूची वाहतूक करण्यासाठी 108 या रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होत असल्याचं उघड झालंय. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील रामनगर पोलिसांनी कारवाई करून ही अवैध दारू जप्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. यवतमाळहून चंद्रपुरात ही दारू आणली जात होती. जवळपास 6 लाखाच्या दारूसह 16,85,000 मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेला चालक राहुल वानखेडे याला पोलिसांनी अटक केली. चंद्रपुरात गेली 4 वर्ष दारूबंदी करण्यात आली, पण यानंतरही कोट्यावधी रुपयांची दारू अवैधरित्या जिल्ह्यामध्ये पोहोचत आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना ताब्यातही घेण्यात आलं होतं, पण अवैध दारूची वाहतूक आणि विक्री थांबत नाही. दारूची वाहतूक करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कृत्या लढवल्या जात आहेत, पण 108 या रुग्णवाहिकेचा वापर हे मात्र एक वेगळंच आश्चर्य असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त होत आहे. प्रतिनिधी संदीप खोडे, एबी माझा, चंद्रपूर.